नीति रावत, धन्यवाद। इथे जमलेल्या माझ्या सर्व वरळीकर बांधवांनो आणि भगिनींनो, आज हा सगळा बिर्डी चाळींचा प्रकल्प, पोलीस लाईनचा प्रकल्प, कोळीवाड्याचा प्रकल्प, मला ही बिर्डी चाळ समोर दिसली की मला फक्त माझं बालपण आठवतं, वडिलांबरोबर येणं असायचं इथे माझं। आता कुठच्या इमारतीमध्ये राहायची मला कल्पना नाही, परंतु आमचे एक डॉक्टर देशमुख म्हणत होते, होमिओपॅथीचं औषध देणारे, ते इथे या बिर्डी चाळीमध्ये राहायचं। त्याच्याबरोबर म्हणजे त्यांच्याकडे वडिलांबरोबर येणं बऱ्याचदा असायचं, एक तर वडिलांबरोबर किंवा बाळासाहेबांबरोबर। त्याच्यामुळे हा तसा माझा परिचयाचा भाग आहे लहानपणापासूनचा। आज गेले अनेक महिने माझ्याकडे ब्रीड चाळीचे लोक येत आहेत, पोलीस कॉलनीचे लोक येत आहेत, आमचे पोलीस बांधव पोलीस भगिनी येत आहेत, कोळीवाड्याचे माझे बांधव भगिनी येत आहेत। आज काही जाहीर सभा नाही आहे, त्याच्यामुळे काही लंब चौड भाषण नाही आहे। मला फक्त एवढाच प्रश्न पडतो की अरे तुम्ही मालक न रे या महाराष्ट्राचे, तुम्ही या मुंबईचे मालक न, तुम्ही कसले रडताय रे? बाहेरच्या राज्यांमधनं लोक इकडे येतात, इकडे झोपडपट्टे वसवतात आणि फुकटामध्ये घरं घेऊन जातात। आणि याचं कारण तुम्ही योग्य वेळी योग्य ताकद दाखवत नाही। एरवी 5 वर्ष भांड भांड भांडणार आणि ऐन मौक्याच्या वेळेला घरंगळत जाणार। आणि समोरच्या नाही माहिती आहे देवीची पद्धत, हे जाऊन जाऊन जाते कुठे। त्याच्यामुळे तुमचे प्रकल्प रखडत राहणार आणि जे बाहेरून येतात ते ज्यावेळेला त्यांची टगेगिरी ज्यावेळेला त्यांची सुरू होते त्यावेळेला त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या गोष्टी त्यांना मिळतात, हातामध्ये येतात त्यांच्या। मला आजही आठवते त्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये, ज्याला बरेच आता बरीच वर्ष झाली, मी ही गोष्ट तुम्हाला सांगतोय साधारणपणे एक 22 वर्षापूर्वीची गोष्ट, 21 वर्ष तर नक्की, 20 वर्षापूर्वी तिकडच्या झोपडपट्टी धारकांना तिथं झोपडपट्ट्या अनधिकृत ऑफर काय होती, एक तर घर मिळेल तुम्हाला किंवा 1 कोटी रुपये मिळतील। 20 वर्षापूर्वी 1 कोटी रुपये। आणि आमच्याकडे काय चाललंय, आम्हाला एवढे स्क्वेअर फूट वाढवून द्या। एक अजबच प्रकार मला ऐकू आला इथे, 2 कुटुंबांच्या मागे एका गाडीचं पार्किंग, म्हणजे आज हा चालवणार उद्या मी चालवणार असं। आता नाही तुमचा विचारच नाहीये या सगळ्या गोष्टींमध्ये। तुम्ही एक पहिली नीट गोष्ट लक्षात घ्या, मुळात तुम्हाला किंमतच नाहीये। एवढा मोठा प्रकल्प ज्या वेळेला येतोय किंवा या एवढ्या मोठ्या प्रकल्पाचा ज्या वेळेला विचार होतोय त्यावेळेला पहिल्यांदा तुमच्याशी बोललं गेलं पाहिजे, तुमचा विचार पहिला घेतला पाहिजे, तुमची मतं पहिली घेतली पाहिजे। अशा कोणत्याही गोष्टी न घेता पहिल्यांदा प्रकल्प लादायचा आणि लादल्यावरती विचारायचंय काय पाहिजे अजून तुम्हाला, तोपर्यंत हातात तर सगळ्या गोष्टी गेलेल्या असतात। आणि हे फक्त वरळीत नाही चालू आहे, हे महाराष्ट्रात जागोजागी सुरू आहे। आणि ह्या जागोजागी जिथे जिथे तुम्हाला म्हणून आढळतील गोष्टी तिथे तुम्ही जाऊन बघा, बहुतांशी टक्का हा मराठी आहे। असून खास मालक घरचा म्हणती चोहर त्याला, कारण हे जे तुमच्या बाबतीत जी लोक करतायत
जे आजपर्यंत तुम्हाला शासन म्हणून मिळाले त्याच सर्व लोकांना आतापर्यंत मतदान होत आलं. त्यांचे आमदार आले, त्यांचे खासदार आले, त्यांच्या सगळ्या गोष्टी होत आल्या. त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की तुम्ही कोण, तुम्ही जे आम्ही करू ते तुम्हाला मान्य होईल, आम्ही सांगू ते तुम्ही मान्य करा. याच पद्धतीचं धोरण जर समजा पुढे राबवायचं असेल असंच होणार, याच्या पलीकडे काही नाही होणार. असेच फक्त तुम्ही आरडाओरडा करत बसणार, आयत्या वेळेला काहीतरी तुमच्या समोर काहीतरी टाकले जाणार चार तुकडे आणि तुम्ही समाधानाने गप्प बसणार. तुम्हाला जर समजा स्वाभिमानाने उभं राहायचं असेल, जगायचं असेल, तर पहिला तो स्वाभिमानी मणका जो आहे ना तो तंदुरुस्त करून घ्या. म्हणजे जे वाटेल ते येतात आणि वाटेल त्या गोष्टी लागतायत ना, अशा गोष्टी होणार नाहीत. काय परिस्थिती आज मुंबईची परिस्थिती बघा तुम्ही, कुठपर्यंत मुंबई पसरली, कशी पसरली, काय पसरली, जाऊन त्या पुण्यामध्ये बघा. पुण्यामध्ये तर 5-5 पुणे आहेत, वेगवेगळं पुणे आहे वेगवेगळ्या ठिकाणी, माहितीच नाही. येत आहेत लोक, राहत आहेत लोक, कुठे जात आहेत, काही करतायत. आज इथे हा वरळीचा भाग देखील, मी त्या सगळ्या अधिकाऱ्यांना बोलून घेतलं, डेव्हलपमेंट प्लॅन होतो आपल्याकडे पण टाउन प्लॅनिंग होत नाही. आज इथे माणसं किती येणार राहिला, इथे ज्या इतर इमारती ज्या उभ्या राहणार त्याच्यामध्ये किती लोकसंख्या वाढणार, त्या लोकसंख्येनुसार रस्ते आहेत का आपल्याकडे. एवढी मोठी जर समजा टाउनशिप जर समजा उभी राहत असेल तर तिकडे शाळा मुलांसाठी येणार आहेत का, कॉलेजेस मुलांसाठी येणार आहेत का, हॉस्पिटल्स येणार आहेत का, चांगले डॉक्टर्स येणार आहेत का, चांगली मार्केट्स येणार आहेत का, चांगली थिएटर्स येणार आहेत का, मराठी नाटकासाठीचे थिएटर्स येणार आहेत काय, कसला विचार काय दिसतोय का काही. कारण आम्ही विचारत नाही, आम्ही फक्त कशा अडकलोय, आमचे 300-200 करा, 400 करा, 400-250 करा, आम्ही फक्त स्क्वेअर फुटामध्ये अडकलोय. राहायला आल्यानंतर जगायचं कसं याचा कधी प्रश्न विचारलेत का त्यांना, हे कधी आम्ही प्रश्नच विचारत नाही. आणि कुठच्या बिल्डरला ती अपेक्षा पण नसते की ह्यांनी तुम्ही प्रश्न विचारावेत म्हणून, कारण तो त्याचा कोण जो काही बलिदा असतो तो घेऊन जाणार, मोकळा होणार, तुम्ही मरा. आम्हीच प्रश्न विचारत नाही होत. तुमची स्वतःची हक्काची जमीन तुम्ही देत असताना समोरच्याला डेव्हलप करायला तुम्ही प्रश्न विचारत नाही आहात. सुरुवातीला येऊन गोडगोड बोलून जातात, त्यातले काही अर्धे बाकीचे इतर ठिकाणी जातात, अर्धे या ठिकाणी जातात. आणि हेच त्या लोकांना हवं असतं, हे बिल्डर सारख्या नावाच्या ज्या काही अवलादी असतात ना त्यांना हेच हवं असतं. जेवढी तुमच्यात फूट पडेल तेवढी त्यांना अपेक्षितच असते. आणि त्याच्यामध्ये मग काय राजकारणी तर आहेतच बसलेले सगळेजण. तुम्ही स्वतः एकत्र राहणं गरजेचं आहे, तुम्ही स्वतः एकत्र विचार करणं गरजेचं आहे आणि एकत्र विचार करून एकमुखाने त्यांच्या समोर बोलणं गरजेचं आहे, तर तुमच्या हाताला काहीतरी गोष्टी लागतील. आज हे संदीप आमच्या हे विजन भरणी ठेवलंय, अनेकांना हे चॅनलचे लोक मला बोलवतात, विजन महाराष्ट्र पुढच्या 10 वर्षांनी महाराष्ट्र कसा दिसेल, 10 वर्षाचा विचार नसतो करायचा. राज्य आणि राष्ट्र उभं करायचं असेल ना तर 200-300-500 वर्षाचा विचार करून राष्ट्र उभं करायचं असतं. पुढच्या 10 वर्षात काय होणार आहे, 10 वर्षात काही होत नसतं. 10 वर्षामध्ये अजून वाट लागलेली असते, याच्या पलीकडे काही होत नसतं. जर आपल्याला विचार करायचा असेल, आज मुंबई सारखं शहर अनेक लोकांनी साधारणपणे 30-40 वर्षापूर्वीची मुंबई पाहिली असेल, अनेक लोकांनी स्वतः डोळ्यांनी पाहिली असेल, आज तिकडे आहेत. बाबा एक काहीतरी त्याला कॅरेक्टर होतं, एक बाबा ती लाल बस दिसली की ही मुंबई, काळी पिवळी टॅक्सी दिसली की ही मुंबई. एका प्रत्येक शहराचं एक कॅरेक्टर असतं. जसं तुम्ही जर समजा लंडनला गेला तर लंडनची एक लंडन टॅक्सी असते, तुम्ही जर न्यूयॉर्कला गेला तर न्यूयॉर्कची एक टॅक्सी असते, तिकडच्या बसेस असतात.
प्रत्येक शहराचं एक कॅरेक्टर असतं, कॅरेक्टर. आज आमच्या देशामध्ये कुठच्याही शहराला कॅरेक्टर जुळलेलं नाही. हे शहर, या शहराची ओळख काय? काही नाही. आमच्याकडे कसले ओळख कसली आता? हे आमच्याकडे फ्लायओव्हर्स होत आहेत, ब्रिजेस होत आहेत. कशासाठी होत आहे तो ब्रिजेस? माझा कुठच्याही डेव्हलपमेंटला कधी विरोध नाही आहे माझा, नसणार. पण हे सगळं कोणासाठी आणि कशासाठी होत आहे? हे आता आग लावायला बसलेच आहे तिकडे, कारण मूळ विषय समजून घ्यायचाच नाही आमच्याकडे. देखो, राज ठाकरेंनी वापिस जाहीर उगला. मूळ विषय बघायचाच नाही. एक एवढीशी जागा आहे, या एवढ्याच्या जागेमध्ये किती माणसं राहू शकतात, त्याला काही मर्यादा आहे की नाही? आणि मग ज्या वेळेला माणसं ज्या वेळेला वाढायला लागतात, आज मुंबईचं समजा लोकसंख्या बघितली, या मुंबईच्या लोकसंख्येमध्ये बाहेरून आलेल्या लोकांची संख्या किती आहे, आणि मग ते येत आहेत म्हटल्यानंतर त्या सुविधा केल्या पाहिजेत, मग रस्ते केले पाहिजेत, मग ब्रिजेस बांधले पाहिजेत, मग फ्लायओव्हर्स बांधले पाहिजेत, मग एवढ्या इमारतीमध्ये येत आहेत. एवढी सगळी ती मुंबई वाढत जाते, वाढत जाण्यामध्ये इकडच्या लोकांचा लोकसंख्या वाढवण्यात हात नाही आहे, येणाऱ्या लोकांचा आहे. आणि मग त्यांना सुविधा देण्यामध्ये आम्ही आमचा खर्च करतोय, आणि आमचा सगळा पैसा हा या शहरांमध्ये खर्च होऊन महाराष्ट्राला मिळत नाहीये. आमचा शेतकरी आत्महत्या करतोय. जो मूळ या राज्याचा पैसा जिकडे जायला पाहिजे, ज्या लोकांसाठी खर्च व्हायला पाहिजे, तिथे पैसा न जाता या सगळ्या गोष्टींवरती, सुविधांवरती पैसे खर्च होत आहेत. मी मागे पण अनेकदा बोलले, परत एकदा बोलतो. एक साधं एक आपण ठाणे जिल्हा म्हणून घेतला, ठाणे जिल्हा, या एका ठाणे जिल्ह्यामध्ये जगाच्या पाठीवर तुम्हाला असा जिल्हा मिळणार नाही, या देशात तर नाहीच नाही. साधारणपणे आपण एक पकडूया की एक ग्रामपंचायत असते, ग्रामपंचायतीचे अजून काय होते पुढे, काय होतं ग्रामपंचायतीचं पुढे? नगरपंचायत, जिल्हा परिषदा, नगरपालिका, मग महानगरपालिका. ह्या ज्या स्टेप्स आहेत या कशातनं ठरतात? या लोकसंख्येतनं ठरतात. जशी जशी लोकसंख्या वाढायला लागते तशी ती काय ग्रामपंचायतीची काय काय अजून काहीतरी जिल्हा परिषद होते, जिल्हा परिषद अजून काहीतरी नगरपालिका होते, नगरपालिका. आज मुंबई महानगरपालिका, मुंबई शहरामध्ये महानगरपालिका किती? एक. पुणे शहरामध्ये महानगरपालिका, जिल्ह्यामध्ये, जिल्ह्यात महानगरपालिका किती? दोन. सर्व जिल्ह्यांमध्ये जर समजा तुम्ही महानगरपालिका काढल्या महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या, तर एक किंवा दोन. ठाणे हा एकमेव जिल्हा आहे जिल्ह्यात 8 महानगरपालिका आहेत. तीस टाळी एकदा आपण गालावर वाजून घेऊ. 8 महानगरपालिका. ठाणे जिल्ह्यातल्या लोकांनी लोकसंख्या वाढवली नाही. तुम्ही जर सेन्सेक्स पाहिला, त्या सगळ्या गोष्टी जर नीट पाहिल्या, तर तुमच्या असं गोष्ट लक्षात येईल की बाहेरच्या राज्यांमध्ये येणाऱ्या लोकांची सर्वाधिक लोकसंख्या ही ठाणे जिल्ह्यात उतरली जाते, मग ती मुंबईमध्ये येते, मग ती पुण्यामध्ये जाते, पण पहिली येते ती ठाणे जिल्ह्यामध्ये येते. कुठून आणणार आहात सुविधा? या सगळ्या शहरांमध्ये हे सगळे पैसे खर्च होत आहेत. इथला माणूस सुखी झाल्यानंतर जर बाहेरचा माणूस आला, तर समजून घेऊ आम्ही, सांभाळून घेऊ आम्ही. पण इथला माणूस पहिल्यांदा बेघर होतोय आणि बाहेरच्यांना पण आम्ही कडेवरती घ्यायचं, हे कसं शक्य होईल? आणि मग त्याच्यामध्ये कशा आहे, त्याच्यामध्ये मग सगळ्या ह्या सगळ्या निवडणुका आणि राजकारण आणि सगळं घुसल्यानंतर कोणाचं त्या गोष्टींकडे लक्षच नाही. मूळ विषयापासून तुम्हाला दुसरीकडे घ्यायचं, एवढा फक्त राजकारणाचा उद्योग सुरू आहे. तुमचा मूळ विषयाकडे लक्षच जाता का बरे? आता हे सत्ताधारी असतील नाही तर विरोधी पक्ष असतील. मी जशी एक यादीच वाचून दाखवली होती,
आता एक आपल्या बदलापूरला एक बलात्काराचा लहान मुलीवरचा बलात्काराचं प्रकरण झालं, आपल्याच लोकांनी बाहेर काढलं ते, नाही तर बाहेरच असतं आलं. मग लगेच सगळेजण सुरू झाले या सरकारवरती टीका करण्यासाठी आणि याच्यावरती की कसा बलात्कार कसे काय होतात. अहो दरवर्षी गेले अनेक वर्ष सुरू आहे, दरवर्षी या महाराष्ट्रामध्ये साधारणपणे बलात्काराचं प्रमाण दरवर्षी 3-3 ते 4-4 हजार आहे. एक काय घेऊन बसलाय तुम्ही? आणि हा गव्हर्नमेंटचा आकडा सांगतोय मी, सरकारी आकडा सांगतोय मी. त्याशी नागपूरच्या पत्रकार परिषदेमध्ये मी वाचून दाखवले आकडे सगळे. मग लगेच त्याच्यावर इलाज कोणी शोधायला तयार नाहीये. यांच्या सरकारमध्ये झालं की हे बोंब मारायला तयार, यांच्या सरकारमध्ये झालं की हे बोंब मारायला तयार. बलात्कार कसे थांबणार ते कसं कळणार आम्हाला? शाळांच्या विश्वासावरती लहान लहान मुली पाठवायच्या आणि त्याच्या नशिबी हे येणार? बर त्यांनाही कोणत्या प्रकारचं शासन नाही, त्यांनाही कोणत्या प्रकारची शिक्षा नाही, माहिती नाही. याचं कारण तुम्हाला फक्त भरकटवत राहायचं, भरकटवत. मागे तो एक विषय काढला होता अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, या गोष्टीला साधारणपणे हे सरकार म्हणजे काँग्रेसचं सरकार ज्यावेळेला होतं त्यावेळेला तो आला होता विषय. त्यावेळेला हा एकमेव राज ठाकरे होता ज्याने सांगितलं होतं समुद्रामध्ये महाराजांचा पुतळा बांधू नका, त्याच्याऐवजी महाराजांचे जे गडकिल्ले आहेत ते दुरुस्त करा, ती खरी स्मारक आहेत. पुतळे खूप आहेत. आत्ताच सिंधुदुर्गमधल्या आपल्या पुतळ्याचं महाराजांच्या पुतळ्याचं काय झालं? बरं हे मी तेव्हापासून समजून सांगत होतो, ह्या तर जमिनीवरचा पुतळा, तोही आमच्या लोकांना नीट बांधता येत नाही, हे तर समुद्रात बांधायला निघाले होते. कोणाच्या डोक्यात काय येईल आपल्याला माहितीच नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पेक्षा 2 इंच उंच असेल असा कोणीतरी वळवळला. ज्याने स्वतः स्टॅच्यू ऑफ लिबर्टीही पाहिलेलं नाही, ज्याला शिल्पकलाही माहीत नाही, कसे पुतळे उभे करतात, काय असतं त्याचं काही गणित माहिती नाही, फक्त नुसतं ओरडायचं बोंबलायचं आणि हे बोंबलून जेवढी हातात पदरात मतं पाडता येतील तेवढी पाडायची. आमच्या शिवछत्रपतींचा पुतळा हा जर स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पाहिलंय, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पेक्षा जर समजा तो 2 इंच वरती करायचा असेल, म्हणजे महाराजांचा समजा जिरटो हा जर समजा 2 इंच वरती करायचा असेल, अश्वारूढ पुतळा घोडा केवढा झाला? कोण शिल्पकार बांधणार आहेत? आणि ती जर जमीन समजा तुम्हाला समुद्रात बांधायचा असेल तो पुतळा, तर त्याच्यासाठी ती जमीन ज्याला आपण रेक्लेम करणं म्हणतो ना आपण, तिथे भराव टाकणं, तो भराव टाकून ज्या प्रकारचं स्मारकाचं डिझाईन मी जे पाहिलं ते जर करायचं असेल तर त्या गोष्टीला किमान 20-25 हजार कोटी रुपये लागतील. त्या 20-25 हजार कोटी रुपयांमध्ये महाराजांचे जेवढे गडकिल्ले आहेत हे किती चांगले होऊ शकतात मला जरा सांगा. भविष्यातल्या आपल्या येणाऱ्या पिढ्यांना आपण पुतळे दाखवायचे आहेत का महाराजांचा इतिहास दाखवायचा आहे? पण आम्हाला देणं घेणंच नाही ना त्या गोष्टींशी. निवडणुकीच्या तोंडावरती येऊन वारे माप काहीतरी वाटते ते गोष्ट बोलायची निघून जायचं. तुम्ही मतदान करून मोकळे होता, झालं 5 वर्षानंतर, 5 वर्ष तर गेली, आत्ताही येतील तुमच्याकडे. मग असे आपले कोण गुरुस्त आपले आपण हा ह्यांना मी सांगितलं होतं, म्हटलं मला पहिलं मला तपासू देत होऊ शकते की नाही होऊ शकत. आणि मग त्याच्यातनं मी त्यांना सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टी घडू शकतात, या सगळ्या गोष्टी होऊ शकतात, पण ही गोष्ट करत असताना तुम्ही ठाम राहणं खूप आवश्यक आहे. मग असे अनेक जण बोलले संदीप सरका आमचा हिरा, खरंच हिरा येतो,
बाकीचे पण आहेत असं. पण अत्यंत संदीप हा अत्यंत राजकीय दृष्ट्या किंवा या संपूर्ण भागाच्या बद्दल अत्यंत जागृत असलेला मुलगा आहे तो. अत्यंत अभ्यासू आहे, विषयावरती बोलणार आहे आणि जर घडू शकतं तर हो म्हणून सांगणार आहे, घडू शकत नसेल तर नाही म्हणून सांगणार आहे. आज त्याने हे तुमच्यासाठी हे विजन वरळी ठेवलेलं आहे, एकदा बघून घ्या. तुमच्या संकल्पना सांगा, तुमच्या कल्पना द्या. पण उद्या ज्या वेळेला परत बाहेरचे लोक येऊन ज्याला वरळीचं मातेर होईल ना, त्यावेळेला त्याच्यानंतर पश्चातापाचा हात एवढंच फक्त कपाळावर मारणार. दुसऱ्यांच्या हातामध्ये या सगळ्या गोष्टी द्यायच्या, बाकीचे सगळे निघून जातील. कोणी तोंड तुम्हाला तोंड दाखवणार नाहीयेत, कोणी हाताला पण लागणार नाहीयेत. पण आम्ही सदैव तुमच्या बरोबर आहोत. हा भाग चांगला व्हावा, हा भाग चांगला व्हावा. अहो वरळीचा किल्ला आहे आमचा इकडे, तिथे तो माईंचा किल्ला, तो मागे आम्ही सोडून घेतला. सगळं अनधिकृत सगळं भरलं होतं त्या किल्ल्यावरती, सगळं तोडून मोडून बाहेर काढायला लावलं. मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, जे चांगलं काम करतायत त्यांच्या पाठीशी शाबासकीची थाप बसणार आहे की नाही बसणार आहे. की ज्यांनी आजपर्यंत एवढा सगळा गोंधळ घालून ठेवलाय राजकीय सामाजिक आणि सगळ्याच दृष्टिकोनातनं, त्यांच्या जर पाठीवरती जर समजा परत थाप बसणार असेल तर तुम्हाला काय हात जोडून जातो, अजून दुसरं मी काय करू शकतो. कोण उपयोगाला येत आणि कोण उपयोगाला येत नाहीये एवढा फक्त विचार करा आणि पुढे जा. आज वरळीच्या या सर्व समस्या लवकरात लवकर सुटोत, त्यासाठी आमच्याकडनं जे काही प्रयत्न करण्यासारखे असतील एवढे प्रयत्न 100% आमच्याकडनं होणार म्हणून तुम्ही लक्षात ठेवा. हे तुमच्याशी राज ठाकरे बोलतोय, दुसरा तिसरा कोणी माणूस बोलत नाहीये. जे माझ्याकडनं होणं शक्य आहे तेवढं आहे म्हणून समजा, आणि हे होत असतील तर मला गृहितही धरा एवढं आपल्याला सर्वांना सांगतो. आपल्या सर्वांची रजा घेतो आणि आज इथे जे काही वरळीचं काय प्रदर्शन इथे जे भरवलेलं आहे, आपल्या सूचना दिल्याशिवाय इथून कृपा करून जाऊ नका. आपल्या सूचना महत्त्वाच्या आहेत, त्या सूचना दिल्यानंतरच आपण बाहेर जावं एवढीच फक्त आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. गर्जा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.